यांच्या तीर्थरूपान अजणू नोकर म्हणून ठेवलंय आपल्याला, नुसत्या ऑर्डरी सोडल्या की झालं? आता कोणाच्या नावाने खडे फोडताय? दुसरं कोण, तुमच्या जावाई। काय झालं आता? शैलेश काय म्हणाला, त्या हरामखोराकडे आपल्या घराची डुप्लिकेट चावी असली पाहिजे। आता हे कळल्यानंतर माणसाला टेन्शन नाही येणार? तसं मी विक्रमला फोन केला आणि म्हटलं बाबा हे असं असं सगळं झालेलं आहे, तशी मी त्याला क्रिकेटच्या मॅचचा स्कोर सांगतोय अशा थाटात तो मला म्हणाला ठीक आहे मग लॉक्स बदलून घ्या। मग काय चुकलं त्याच्यात? याच्या बाबाने मला नेमलंय पगार देऊन याचा हरकामे म्हणून। तुम्ही आहात घरात म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमची काय अपेक्षा? लगेच त्यांना ऑफिसमधून येऊन घराची कुलपं बदलावी? असं बोलायला मी काही नवटाक मारून इथं बसलेलो नाहीये। अरे पण माणसा, तुझ्या आवाजामध्ये काही काळजी काही कन्सर्न दिसू दे ना। तुमच्या घराची डुप्लिकेट चावी एका अनोळखी इसमाकडे आहे असं कळल्यानंतर माणसाला टेन्शन नाही येणार? याला काही फरकच पडत नाही ना। तुम्ही जरा जास्तच हायपर आहात। बाथरूम मधला नळ गळायला लागला ना तरी जगबुडी झाल्यासारखे तुम्ही आरडाओरडा करता। विक्रम खूप धीराचा आहे आणि तुम्हाला काय माहित हो, तुमचा फोन केला तेव्हा समोर त्याच्या कोण बसलं होतं? त्याच्या समोर लगेच आणि केस उपटायला पाहिजे होते। तू ना आता उगाच तुझ्या जावायची बाजू घेऊन बस, तुमचं आता अति होते। आणि कोण किती काळजी करतं हे जज करणारे तुम्ही कोण हो? एखादा माणूस शांतपणे न बिथरता एखादी गोष्ट हँडल करतो तो बेजबाबदार, आणि तुम्ही आरडाओरडा करता म्हणून तुम्हाला जगाची काळजी। अलीकडे मी पाहतोय तुझ्या जावयासमोर तुला माझी एकही गोष्ट पटेन अशी झालेली आहे। जे चूक आहे ते चूकच आहे। एक्झॅक्टली, जे चूक आहे ते चूकच आहे। या घरात इथून पुढे राहणं चूक आहे, स्वतःच्या डोक्यावर टांगती तलवार बांधून घेऊन जगणं चूक आहे। जावई प्रेमाची झापड बांधून तुला जगायचं तर तू जग। वस्तुस्थितीकडे मी डोळे झाक करू शकत नाही। काय बोलताय काय तुम्ही? हे मला इतकंच म्हणायचं की माझा निर्णय पक्का झालेला आहे। मी माळवदेला फोन करून सांगणार आहे की मी साताराला येतोय जागा बघायला। इथून पुढे या घरात राहण्यात मला स्वारस्य नाही। ज्यांना माझ्यासोबत यायचंय ते माझ्यासोबत येऊ शकतात, नाहीतर मी एकटा जायला तयार आहे। मग प्रत्येकाने आपली सोय बघावी। आयुष्यभर प्रत्येकाला पोसायचा मी ठेका घेतलेला नाहीये। नाही ना, नाही ना अगं। आता कसं तिला समजवणार आहात तुम्ही? जे सत्य आहे ते एक ना एक दिवस तिच्या समोर येणार असो। हात टेकले तुमच्या पुढे, खरोखर हात टेकले। साहेब चहा किंवा कॉफी का आणू का? नाही नको, मी निघतोच आहे। तू गेलास तरी चालेल, मी करतो बंद। हो ठीक आहे। योग, अरे तू आहेस अजून? काय निघतोयस का? मी निघतोय आता, तू येतोयस माझ्याबरोबर? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। काय अर्जंट आहे का? जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या। बस तुझी फक्त 5 मिनिटं लागणार आहेत मला, त्यापेक्षा जास्त वेळ तू मला द्यावास इतका काही इम्पॉर्टंट नाहीये। पण मुद्द्याचं बोलूया माय। मुद्दा हा की मला याच्यावर तुझ्या सह्या हव्यात। काय? या विषयावर आपण यापूर्वी सुद्धा बोललो, तरी पुन्हा एकदा रिफ्रेश बटन दाबतो। पालघरच्या स्कायकॉमचा प्रोजेक्ट आहे ज्याच्या लँड ऍक्विजिशनसाठी आपलं बोलणं झालं याच्याबद्दल, आणि मी तुला नकारी दिलाय। कारण ही जी काय स्कायकॉम कंपनी आहे ही काय आहे मला माहिती नाही, आणि ते ज्या लँडबद्दल बोलतायत ती जमीन तिथल्या आदिवासींची ऍग्रिकल्चरल लँड आहे। आधी सगळं नीट ऐकून तरी घ्या आर्य,
ही जमीन कुणाची कशी काय याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही. हा प्रोजेक्ट पास करून घेण्यासाठी फक्त एक प्लान सबमिट करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त एवढंच दाखवायचं की कुठलंही कन्स्ट्रक्शन या ऍग्रीकल्चरल लँडवरती होत नाहीये. पण प्रत्यक्षात तसं होत आहे ना, त्यांच्या प्रपोज प्लॅन प्रमाणे त्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नंबर 2 आहे ते आदिवासींच्या जमिनीत घुसत आहे. पण प्लॅन वर तर तसं नाहीये ना. शेवटी प्लॅन 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 म्हणजे तरी काय रे विक्रम, एका कागदावर रेखाटलेल्या 2-4 उभ्या आडव्या रेषा. एखादी इकडची तिकडे झाली तर काय फरक पडतो, तो विधाता सुद्धा आपल्या हातावरच्या रेषा रेखाटताना गडबड करतो. आपण तर मरते मानव, आपल्याला फार काही करायचं नाही. बनावट प्लॅन त्यांनी पाठवून दिलाय, फक्त खाली तू एक खरडी सही करायची आहेस. VY1RC बस संपला विषय. का असले प्रपोजल्स माझ्याकडे आणतो माहित, तुला माहिती मी हे सगळं करत नाही. पण यावेळी तुला करावं लागेल, कारण यावेळी माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे मला पैशांची गरज आहे. कशात? हे विचारायचा हक्क मी माझ्या बापाला पण कधीही दिलेला नाहीये विक्रम. हेच तर त्यांचं दुःख होत, तू त्यांना कुठलेच हक्क दिले नाहीस. या विषयावर आपण नको बोलायला, दाबून ठेवलेला लाभ आहे तो, त्याचं झाकण उघडायला नको जाऊस. मला पैशांची गरज आहे आणि तुझ्या एका सहीसाठी चिक्कार पैसे द्यायला तयार आहेत ते. किती पैसे आहेत तुला? मी देतो 2 कोटी रुपये. चौक आहे ना बाबू, प्रत्येक माणसाची एक किंमत ठरलेली असते. हेच खरं. 2 कोटी रुपये ही रक्कम ऐकल्यानंतर डोळ्यात चमक दिसते तुझ्या. आणि हे 2 कोटी रुपये प्रत्येकी एक बरं का? 2 कोटी तुला, 2 कोटी मला. मला या पैशांची आत्ता नितांत गरज आहे. तेव्हा आता शहाण्या बाळासारखं पटकन सही करून रिकामा हो. उद्यापर्यंत आपण दोघंही करोडपती असो. मग नयनाला देवीला घेऊन स्वित्झर्लंडला मस्त फिरून ये. मीटिंग इज ओव्हर माय. म्हणजे तू सही करणार नाहीस तर? या फर्म मध्ये मलाही काही से असू शकतो विक्रम. हो, पण माझ्या पर्सनल बाबतीत अजिबात नाही. आणि मी माझे एथिक्स कुठल्या गोष्टीत बदलावे किंवा नाही ही माझी पर्सनल बाब आहे. ओके, मी निघतो, तू येतोयस? ऑफिस बंद करून घे. एथिक्स लोकांच्या लंगोट्या चोरून स्वतःसाठी कफनी नाही शिवता येत मित्रा. कळेल तुला लवकरच. विक्रमाला की मी आज बोलणार संध्याकाळ त्याच्याशी. विक्रमला याच्यामध्ये ओढू नकोस. तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे आई, आम्ही बघून घेऊ. गुंतताळी देही.
नाही ना, आणखी काही करायचंय का? कांदा बिंदा काही चिरायचंय का? हे बघ ते मला दे, मी सोलते. आणि तू देवीचा अभ्यास घे, जा जा. नको. होत आलं माझं. अगं ती अडून बसली असेल, जा लवकर. नको आई. आणि तू काही जन्मभर ठिकाणी घेतलेला मला मदत करायचं? नाही ना, नाही ना. हे बघ, हे जे काही बोलले ना ते सगळं तू विसरून जा. त्यांना सवयच आहे काहीतरी बडबडायची. डोक्यात एकदा तिडीक गेली ना की काही विचारू नको. मला सुद्धा बोलतात ते. हे पण त्यांच्या मनात खरं तर काहीही नसतं. आज ते जे काही बोलले ना ते मी नाही इग्नोर करू शकत. आणि हो, त्यांच्या मनात नसेल काही, पण मी हे आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि ते जे काय बोलले त्याच्यात काय चुकीचं आहे? आमच्यासाठी तुम्ही स्वतःची फरफट का करायची? आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर त्यांनी आम्हाला का पोसायचं? हे बघ नैना, इथे कुणीही कुणाला पोसत नाहीये. विक्रम या घरात राहतो ना तो काय आयतं बसून खात नाहीये. गेली 10 वर्ष तोच घर चालवते. आणि घर जरी यांच्या नावावर असलं ना तरी विक्रम हा या घरातला कर्ता पुरुष आहे. आपण एकत्र राहायचा निर्णय घेतला ना तेव्हा दोघांची सोय बघून घेतला. नाहीतर आम्ही म्हातारे म्हातारे इथे एकटे काय करणार होतो? वेळ काळ काय सांगून येते. मला पहिला अटॅक आला त्यावेळी तुम्हीच धावपळ केलीत ना. यांना एकट्याला काय करता येणार होतं? त्या जुन्या गोष्टी झाल्या आहेत. जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने घडू शकतात याची जाणीव मला पुरेपूर आहे. यांना ऐकीने मला माहिती नाही. तुला सांगते नाही ना, गेल्या महिन्यात त्या गद्रे वहिनी गेल्या. शेवटपर्यंत दाराकडे डोळे लावून बसल्या होत्या मुलांना आणि नातवंडांना पाहायला. मी माझ्या नातीला आज खेळवू शकते काय? कमी आहे का? आणि तुला सांगते नाही ना, विक्रमला मी मनापासून माझा मुलगा मानते. आणि बाबा, बाबा त्यांचं काय? त्यांना विक्रम पहिल्यापासूनच, त्यांची मतं वेगळी आहेत आज समोर आली. मी त्यांची आत्ता खरडपट्टी काढून झाले. यापुढे या विषयावर इथे चर्चा होणार नाही. हा विषय आताच बंद. विषय बाबांनी सुरू केला आहे आणि हे विसरून चालणार नाही की हे घर त्यांचं आहे. त्यामुळे त्यांना जर आम्ही या घरात नको असू तर आमचा स्वाभिमान विसरून कोडग्यासारखा आम्ही या घरात राहणार नाही. मी तरी नाही आणि विक्रमला तर मी अजिबात राहू देणार नाही. नाही ना अगं, काय बोलतेस तू? हे विक्रमाला की मी आज बोलणार संध्याकाळी त्याच्याशी. विक्रमला याच्यामध्ये ओढू नकोस. त्याच्या डोक्याला काय कमी ताप आहेत का? तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे आई. आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. गौरी, तू इथे काय करते? अगं तुझीच वाट बघत होते मी. हे बघ, आत्ताच्या रात्रीच्या फ्लाईटनं मी दिल्लीला चालली आणि उद्या सकाळी तिथूनच शिमल्याला. म्हणलं त्याआधी माझ्या दर्शनाचा लाभ घडावा म्हणून मी इथं आले. तर बाहेर दरवाजाला कुलूप, मग तिथं नेहमीच्या जागेवर किल्ली असते ना, तिथं हात घातला तर नेमकी किल्ली सापडली. म्हणलं बाहेर पापड बनून वाळत बसण्यापेक्षा आज जावं आणि बसले. मग काय ग, तू कुठं होते इतक्या वेळ? ए हॅलो, असे प्रश्न विचारायला तू काय माझी सासू आहे? मी जर तुझी सासू असते ना तर काय ताप होती इतक्या उशिरा घरी परत यायची? अशा झिंजा पकडल्या असत आणि भिंतीवर आपटला असतो तुला. आणि जो गाढवपणा करतेस ना तोही करू दिला नसत. चांडे अगं बस, मी तुला मुद्दाम नाही बोलत. हो पण मलाच ऍप्लिकेबल होत आहे ना. संत मुखातून नेहमी अमृतवाणी निघते. जे ज्याला परवडेल ते त्यानं घ्यावं. तू आणि संत बर ते जाऊ दे. अभयचा फोन आला होता लँडलाईनवर, मी घेतला होता. तो लँडलाईनवरच कॉल करतो. मी घरी आहे की नाही बघायला. तू नव्हतीस, पण तुझ्या आवाजात जर मला बोलता आलं असतं तर बोललेही असते कदाचित. नाही, त्याची काहीच गरज नाही. विक्रमला भेटायला गेली होतीस? नाही ग राणी, खरंच ऑफिसमध्ये काम होतं म्हणून उशीर झाला. तुला काही टेन्शन आहे का? तू माझ्याशी बोलू शकतेस, मला माहिती आहे सगळं. आय नो, तुला सगळं माहिती आहे, पण नव्याने सांगण्यासारखं खरंच काही नाही आहे. शुअर? शुअर.
चहा पाजणार आहेस ना? इच्छा असली तरी विष पाजू शकत नाहीये ना तुला, चहाच आणते. पाजूही नको, माणूस असताना मी तुला परवडत नाहीये. जर भूत बनून आले तर परवडेन का ते बघ. अरे तुम्ही इकडे. विक्रम कुठे निघाली? आजोबा मला नवीन गोष्ट सांगणार आहेत. गोष्ट विष्ट काही नाही, झोपायला चल. सकाळी उठणार नाहीस बेटा? चल. प्रॉमिस, मी लवकर उठीन. काय गोष्ट सांगायची ती मी सांगते, ये झोपायला. पण का मामा, मी रोज त्यांच्याच खोलीत झोपते ना, मग डॅडा मला उचलून इकडे घेऊन येतो. आज नको. का? प्रत्येक वेळेला उलट उत्तर दिलीच पाहिजेत का देवी? सांगितलेलं निमूटपणे ऐकता येत नाही, त्यांना त्रास नाही द्यायचा. मम्मा, मी कुठे उलट उत्तरं केली आणि रोसाळ आजोबा मला गोष्टी सांगतात, माझाच त्यांना त्रास कसा होईल? होतो, कधी कधी माणसांना अचानक त्रास व्हायला लागतो, किंवा तो आधीपासून होतच असतो. एक दिवशी अचानक. मम्मा, तुझं आणि आजोबांचं भांडण झालंय का? तुला कशासाठी हवेत नसत्या चौकशा? गपचूप झोपायलाय बरं. ज्या काही गोष्टी ऐकायच्यात ना, त्या माझ्याकडनं ऐक. आजी आजोबा काय जन्मभर पुरणार आहेत तुला? त्यांच्याशिवाय राहायची सवय करून घे. मामा, आजी आजोबा आपल्याला सोडून कुठे जाणार आहे? देवी, आजपासून तिथे झोपायला जायचं नाही, कळलं? कळतंय? इकडे बस, मी पांघरून घेऊन येते. बस. म्हणजे मनमोहन देसाईंच्या फिल्म सारखं झालं, लॉस्ट अँड फाउंड. पण तुम्ही मुंबईत काय करताय? खर तर हाच प्रश्न या शहरातल्या 90% लोकांना पडलाय. मी मुंबईत काय करतोय? काय या मगरीच्या जाबड्यात आपल्या आयुष्याचा चोथा करून घेतोय? पण तसं नसतं साहेब, मुंबई बायको आहे आपली, आणि तिचा कितीही कंटाळा आला ना तरी तिच्या सोबतच राहावं लागतं. आणि गोवा, माझी गर्लफ्रेंड. बायकोचा कंटाळा आला की तिच्या कुशीत जाऊन विसावा घ्यावा. बाय द वे, माझा आता सध्या प्रॉब्लेम एवढाच आहे की माझी बाईक बंद पडली आहे आणि मला हायवे पर्यंत लिफ्ट हवी. सो इफ यू डोंट माइंड प्लीज. ऑफकोर्स, बसा ना. बाईक कुठे तुमची? मागच्याच टर्नवर बंद पडली आहे म्हणून तिथून इथपर्यंत चालत आलो. पण तुम्ही अशीच सोडली तर कोणी नेली तर? जो आधीच लुटला गेलाय त्याला कोण लुटणार? डोंट वरी, मी बाईक लॉक करून ठेवली आणि तशी कोण नाही जोडणार. काल गेलात कुठे तुम्ही अचानक? फोन, जसा तुम्हाला एक फोन आला तसाच मलाही आला. हो, अर्जंट जावं लागलं. तुम्ही फोनवर बिझी वाटलात म्हणून डिस्टर्ब केलं नाही. बाय द वे, फोनवर बोलताना जरा डिस्टर्ब वाटलं. एनी प्रॉब्लेम? नाही, विशेष काही नाही, नेहमीचंच. अच्छा, नेहमीच. तुम्ही मुंबईला कधी आला? आज सकाळी. त्याचं काय, गर्लफ्रेंड सोबत फार काळ रोमांस करू शकत नाही ना, बायकोकडे परत यावंच लागतं. बाय द वे, तुम्हाला आता जर घाई नसेल तर आपली कालची राहिलेली मैफल पूर्ण करूया. आता नाही, आता मला जावं लागेल. बायको वाट बघते. नशिबवान आहात.
जगातले सगळे पुरुष नशीबवान आहेत ज्यांची बायको त्यांची वाट बघते।